शेतकरी संपासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर संपात फूट पडल्याचं उघड झालंय. रात्री वर्षावर चर्चा करण्यासाठी गेलेल्या शेतकरी नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून इतर संघटनांनी संप आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचं स्पष्ट केलंय. सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून मुख्यमंत्री शेतकऱ्यांमध्ये फूट पाडत असल्याचे आरोप आता होत आहेत. शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यभर शेतकरी आंदोलन तीव्र झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि सरकारी पातळीवर चिंतेचं वातावरण होतं. ही संपाची कोंडी कशी फोडायची याची चिंता मुख्यमंत्र्यांना होती. शुक्रवार दुपारी मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करणाऱ्या किसान क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना चर्चेसाठी वर्षावर आमंत्रित केलं. रात्री उशिरा शेतकरी नेते वर्षावर पोहोचले आणि तब्बल 4 तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा पहाटे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले निर्णय पाहूया. कर्जमाफी. राज्यातील अल्पभूधारक कर्ज थकीत असलेल्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी या संदर्भात एक समिती गठीत करून ती तिचं प्रारूप आणि कार्यपद्धती निश्चित करेल. 31 ऑक्टोबर पर्यंत हा निर्णय अंमलात आणला जाईल. हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी करणं हा गुन्हा ठरवणारा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात करण्यात येईल. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असेल. राज्य कृषीमूल्य आयोग 1 महिन्यात गठीत करण्यात येईल. दुधाचे दर वाढवण्यास सरकार तयार आहे. 20 जून पर्यंत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. दुधाचे दर ठरवण्यासंदर्भात नियमकाची नियुक्ती करण्याची शक्यता पडताळून पाहणार. समिती आहे, त्या समन्वय समितीच्या निर्णयानुसार संप मिटलेला आहे. आम्ही सर्वजण याच्यामध्ये आहोत. आमच्याबरोबर जे काही समन्वय समिती सदस्य होते सर्वांना विचारून हा एकमुखी निर्णय झालेला आहे. जयाजी सूर्यवंशी हा एकटा निर्णय घेतलेला नाहीये, त्यामुळे कोण काय म्हणतं याला फार महत्व नाहीये. ही सगळ्यात महत्वाची मागणी होती कर्जाच्या संदर्भातली, कर्जमाफीच्या संदर्भातली. त्या संदर्भात अल्पभूधारक थकीत शेतकऱ्याच्या संदर्भात सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि सरकारने मान्य केलं आहे की 31 ऑक्टोबरपर्यंत ये कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली कारवाई केली जाईल. संप मागे घेतल्याची बातमी झळकल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले. कृषी राज्यमंत्र्यांनी हे सगळं घडून आणलंय, मुख्यमंत्र्यांनी सदाभाऊंना हाताशी धरून हा संप फोडला, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातच सूर्यवंशी हे सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यावर होते, त्यामुळे सूर्यवंशी आणि संदीप गिड्डे हे मॅनेज झाले असे आरोप होऊ लागले. न यशस्वी होणार नाही. शेतकऱ्यांचा हा संप जोरदारपणे सुरू राहील याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपला माल बाजारात न आणणं हा तर सर्वात महत्त्वाचा या संपाचं आत्मा आहे, ते तर चालू राहील. आणि शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको, त्याचबरोबर तहसील कार्यालयांना घेराव, मोठमोठे मोर्चे, धरणे आंदोलनं वगैरे हे वेगवेगळ्या ठिकाणी चालू राहील. म्हणून ज्यांना वाटतं की अशा तऱ्हेने ज्यांनी विश्वासघात केला शेतकरी आंदोलनाचा, तो बिलकुल हा होणार नाही. उलट येत्या काही दिवसामध्ये तो जास्त तीव्र होत राहील. की मुख्यमंत्र्यांबरोबर आणि कृषीमंत्री असणाऱ्या, कृषी राज्यमंत्री असणाऱ्या सदाभाऊ खोतांबरोबर यांची अगोदरच काही चर्चा झालेली होती आणि त्याचाच हा परिणाम होता की हे दोन नेते हा संप मागे घेण्यासाठी आतुर झालेले होते. जयाजी सूर्यवंशी आपल्या सगळ्या प्रेसमधून ते आलेले आहे आणि त्याचबरोबर सतीश गिड्डे, हे दोन नेते हे संबंध त्या संपाच्या माघारीच्या प्रक्रियेमध्ये सर्वात आघाडीवर होते. हे सरळ चित्र आहे आणि त्या सेटलमेंटला नक्कीच महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही. जयाजीराव सूर्यवंशी आणि गिड्डे यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेली चर्चा राज्यातील अनेक शेतकरी संघटनांना मान्य नाही, त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा नेता कोण असा संभ्रम निर्माण झालाय. कुठली संघटना कुणाचंच नेतृत्व मान्य करत नाही असं चित्र समोर आलंय. त्यानंतर राज्यातल्या काही भागात शेतकरी आंदोलनानं पुन्हा उचल खाल्ली. त्यातच मुळात सरकारनं दिलेल्या आश्वासनावर काही शेतकरी संघटना विश्वास ठेवायला तयार नाहीत. शिवसेनेनंही शेतकरी संपात फूट पाडली जाते असा आरोप केलाय आणि त्याचवेळी शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारेंनी कौतुकही केलंय, त्यामुळे शिवसेनेतली दुफळी समोर आली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या संघटनांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कालची चर्चा जी झाली आणि जो निर्णय घेतला तो नाकारलेला आहे. आणि आजसुद्धा अनेक ठिकाणी नाशिकपासून अनेक भागामध्ये अकोल्यापर्यंत पुढे शेतकऱ्यांनी आंदोलन कायम ठेवलेलं आहे आणि त्यांना हा जो निर्णय झाला रात्री संप फोडण्याचा, हा निर्णय शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यापेक्षा जो निर्णय झाला तो शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा निर्णय झाला. सर्व निर्णयांचं मुख्यमंत्र्यांनी
तीन चार तास वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा करून जे निर्णय घेतले ते शेतकरी हिताचे हे निर्णय, शेतकऱ्याच्या उत्पादक भावाला भाव मिळावा, योग्य असा भाव मिळावा ही नेहमीची मागणी असेल. निश्चितपणे आता हा सर्व उत्पादनाच्या खर्चावर आधारित जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाव होतील त्यावेळी शेतकऱ्याला निश्चितपणे चांगले दिवस येतील, त्याच्या हक्काचं जे त्याला मिळालं पाहिजे ते मिळेल. संपाची कोंडी फोडण्याचा केलेला प्रयत्न फसल्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. 31 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योजना आखण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलावलेल्या बैठकीकडे किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार पदाधिकाऱ्यांनी या चर्चेचं निमंत्रण दिलं होतं, मात्र नाशिकमधील शेतकरी संप सुरूच ठेवण्याचा किसान क्रांती मोर्चानं निर्धार कायम ठेवला आहे. उद्या दुपारी 4 वाजता राज्यभरातील शेतकरी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर चर्चेची दारं खुली होणार असल्याचं सांगण्यात आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.